नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी महादेव पाटील आज तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचं नेट बँकिंग कशा प्रकारे असते तर त्याविषयी माहिती घेणार आहोत आणि या नेट बँकिंग मार्फत पैशाची देवघेव कशी करायची इन्शुरन्स कसा भरायचा अशा अनेक गोष्टी या नेट बँकिंगनं आपल्याला साध्य करता येतात तर त्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेणार आहोत त्यामध्ये ज्या प्रमुख बँका आहेत त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्यानंतर ऍक्सिस बँक आहे आय सी आय सी बँक आहे त्याच्यानंतर एचडीएफसी बँक आहे आय डी बी आय बँक आहे तर अशा आंतरराष्ट्रीय ज्या बँका आहेत आणि ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्यांची पण माहिती घेणार आहोत ज्या प्रमुख बँका आहेत तर त्यांचं नेट बँकिंग काय असतं ते बघणार आहोत आणि नेट बँकिंग कसं सुरू करायचं आणि ते कसं वापरायचं त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत एका बँकेचं दाखवल्याप्रमाणे इतर बँकेचंही तशीच पद्धत आहे तर या पद्धतीनं इतर बँकेचं तुम्ही नेट बँकिंग सुरू करू शकता आता इथं प्रथम आपण इंडियन ओव्हरसीज बँकेचं नेट बँकिंग आपण कसं वापरायचं आणि कसं साईन अप करायचं तर त्याची आता इथं माहिती घेऊया आपण आता इथं टाईप करायचं आय ओ बी साइन अप लिहायचं आणि ह्याला सर्च करायचं ह्याला सर्च केल्यानंतर या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो वरती इंडियन ओव्हरसीज बँक इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन आहे लॉग इन आय डी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड इथं तयार करायचं आहे आपल्याला तर आता इथं पासवर्ड आपण तयार केलेला आहे तर इथे व्हेरी स्ट्रॉंग पासवर्ड आपण तयार केलेला आहे सॅल्युशन घालायचं म्हणजे मिस्टर मिसेस काय असेल ते टाकायचं इथं तर इथं फर्स्ट नेम टाकायचं आपलं मिडल नेम टाकायचं आणि इथं लास्ट नेम टाकायचं इथं रेसिडेंट स्टॅटस कंट्री ईमेल आय डी टाकायचं त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा इथं त्याच्यानंतर निक नेम टाकायचं खाली हे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन केल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येईल आणि त्या ओटीपी आल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर ॲक्सिस बँकेचं टाकायचं ॲक्सिस बँक साइन अप करायचं इथं जे एक नंबरला साईड येते तर त्यावर क्लिक करायचं इंटरनेट बँकिंग बँक बैंक ऑनलाईन शिक्युरली अँड ॲक्सिस बँक तर याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर कस्टमर आयडी टाकायचा कस्टमर आयडी असेल तर कस्टमर आय डी टाकायचा हे किंवा खालचं रजिस्टर मोबाईल नंबर जो असतो आपला बँकेचा तो टाकायचा इथं अशा प्रकारे नंबर टाकल्यानंतर प्रोसिड करायचं आणि प्रोसिड केल्यानंतर त्याच्यामध्ये बँक अकाउंट नंबर टाकायचं कस्टमर आय डी टाकायचे आणि ॲक्सिस बँकेचं आपलं नेट बँकिंग चालू करायचं यानंतर एसबीआयचं बघू आपण आता इथं एसबीआय पर्सनल बँकिंग टाकलेलं आहे तर इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर लॉग इन येतं हे लॉग इन करू शकतो किंवा रजिस्ट्रेशन करू शकतो आपण कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्यानंतर इथं नेम टाकायचं इथं पासवर्ड टाकायचा इथं पासवर्ड टाक इथं कॅपचा कोड टाकायचा असा कॅपचा कोड टाकलेला आहे आणि इथं लॉग इन करायचं लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल इथं सगळं अकाउंट डिटेल येईल तुम्हाला हे अकाउंट समरी अकाउंट समरी आहे अकाउंट स्टेटमेंट काढू शकता तुम्ही याच्यात जाऊन बाय मंथ पाहिजे असेल सिक्स मंथ पाहिजे असेल तर सिक्स मंथ्स काढू शकता तुम्ही तर असा अशा प्रकारे सहा महिन्याचा पेमेंट ट्रान्सफर जर करायचं असेल तर ट्रान्सफर करू शकता याच्यामध्ये क्विक ट्रान्सफर आहे तर अशा प्रकारच्या सर्व सुविधा इथं दिलेल्या आहेत तुम्हाला तर त्याचा लाभ घेऊ शकता तुम्ही एनो ऍप आहे ते डाउनलोड करायचं इथं पिन नंबर तयार करायचा पिन नंबर टाकल्यानंतर तुम्ही ट्रान्सफर करू शकता तुमचा बॅलन्स बघू शकता तर अशा प्रकारच्या सर्व बँकांचं अशा पद्धतीचं नेट बँकिंग असतं आणि त्यांची सर्व प्रकारची प्रोसेस ह्या पद्धतीनं असते तर ही प्राथमिक माहिती बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार